स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत तंबाखू मुक्त शपथ. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मलकापूर पांग्रा जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचा वेळ 8:30 ठरवला गेला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावर प्रवीण देशमुख हे उपस्थित होते, तर ध्वजारोहण महबूब बागबान यांच्या हस्ते करण्यात आले. शासनाद्वारे तंबाखू मुक्त अभियान राबविण्यात येत आहे. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित सगळे प्रतिष्ठित नागरिक, वैद्यकीय कर्मचारी, विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांनी तंबाखू मुक्त शपथ घेतली. तंबाखूमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत तंबाखूचे दुष्परिणाम होतात, असे तंबाखूमुळे होणारे अनेक दुष्परिणाम विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूर सर यांनी केले. यावेळी गावचे प्रथम नागरिक साबेर खान पठाण, सरपंच अकिल भैया अमिलिंद अंबोरे, मेहबूब बागबान, फकीरा पठाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जलील शेख, शाळेचे मुख्याध्यापक रफिक सर, सलीम सर, अकिल सर, नूर सर, हनीफ सर, नाझेमा बाजी, तौसिफ सर व गावचे PSC मधून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर परमेश्वर चाटे, डॉक्टर कांचन सानप, माधुरी सरकटे, श्रीमती निशा तायडे, रामप्रसाद नागरे, विजय गोसावी, श्रीमती रेखा जायभाय, श्रीमती शांता सपकाळ, श्रीमती गीता पवार व गावचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सय्यद तौसिफ, सिंदखेड राजा.